अग्निपथ योजना रद्द करा, महाविकास आघाडीची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी. केंद्र सरकारने नुकतीच लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे, परंतु या योजनेच्या विरोधात लष्करात भरती होणाऱ्या युवकांकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देशातील जवळपास 14 राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाले असून त्याची झळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसत आहे. या योजनेमुळे 18 ते 20 वयोगटातील युवक सैन्यात भरती होणार असले तरी 4 वर्षांनी निवृत्त पत्करावी लागणार आहे. केवळ 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर 4 वर्षात जवान कोणतीही भरीव कामगिरी लष्करात करू शकणार नाही, त्यामुळे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही योजना तात्काळ रद्द करावी अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, नितीन जांभळे, अभिजित रवंदे, युवराज शिंगाडे, प्रमोद खोडे, रविराज पाटील, निखिल जमाले, नागेश शेजाळे, संभाजी सूर्यवंशी, विकास मकोटे, आनंदा कांबळे, युवराज जाधव आदी उपस्थित होते. जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.